नमस्कार मित्रांनो करंट अफेअरच्या आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज तीस नोव्हेंबर आहे आणि आज आजच्या सत्रामध्ये आपण करंट अफेअरचे महत्वाचे असे दहा प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा आणि जर तुम्हाला करंट अफेअरच्या एमसी क्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा यावर करंट अफेअरची डेली क्वीज अपलोड केली जाते या आधीच्या मध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कुकिंग टू सेव्ह युअर लाइफ या पुस्तकाचे लेखक हे अभिजीत बॅनर्जी आहेत आणि यांना दोन हजार एकोणीस मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि हे पुस्तकही लक्षात असू द्या की कुकिंग टू सेव्ह युअर लाईफ हे पुस्तक अभिजित बॅनर्जी यांचा आहे आणि तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याच खाली मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतील तर आजच्या सेशनचा पहिला प्रश्न बघा आता नीती आयोगाने नुकताच भारतासाठीचा पहिला बहुआयामी गरिबी निर्देशांक प्रकाशित केलेला आहे आणि या निर्देशांकानुसार भारतातील सर्वाधिक गरीबी असलेले राज्य कोणते आहे तर भारतातील सर्वाधिक गरिबी ही बिहार या राज्यात आहे बिहारमधील एकावन्न पॉईंट नऊ एक टक्के लोकसंख्या ही गरीब आहे आता आपण पहिले सर्वाधिक गरीबी असलेले राज्य पाहूया पहिल्या क्रमांकावर आताच आपण बघितलेलं आहे बिहार आहे दुसऱ्या क्रमांकावर झारखंड आहे झारखंडमध्ये बेचाळीस पॉईंट एक सहा टक्के लोकसंख्या गरीब आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे उत्तर मधील सदोतीस पॉईंट सात नऊ टक्के लोकसंख्या गरीब आहे चौथ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे मध्य मधील छत्तीस पॉईंट सहा पाच टक्के लोकसंख्या गरीब आहे आणि पाचव्या क्रमांकावर मेघालय हे राज्य दि आहे मेघालयमधील बत्तीस पॉइंट सहा सात टक्के लोकसंख्या ही गरिबीमध्ये आहे आता पहिले सर्वाधिक गरीब असलेले पाच राज्य आपण बघितलेले आहेत आता सर्वात कमी गरिबी असलेले भारतातील पाच राज्य कोणते आहेत तर यामध्ये पहिला क्रमांक केरळचा लागतो केरळमध्ये फक्त झिरो पॉईंट सात एक टक्के इतकी गरिबांची लोकसंख्या आहे नंतर दुसऱ्या क्रमांकावर गोवा हे राज्य आहे गोव्यामध्ये तीन पॉईंट सात सहा टक्के इतकी लोकसंख्या गरिबीमध्ये आहे तिसरा क्रमांक सिक्कीमचा लागतो चौथा क्रमांक तामिळनाडूचा लागतो आणि पाचवा क्रमांक पंजाबचा लागतो पंजाबमध्ये पाच पॉईंट पाच नऊ टक्के इतकी लोकसंख्या गरिबी क्षेत्राच्या खाली आहे आता आपण जेवढे हे पॉईंट बघितलेले आहेत तर व्यवस्थितशीरित्या नोट करून घ्या आता आपण महाराष्ट्राचा विचार करूया तर या निर्देशांकानुसार महाराष्ट्रातील चौदा पॉईंट आठ पाच टक्के लोकसंख्या ही बहुआयामी दारिद्र्य आहे असे या अहवालात सांगितलेलं आहे आणि त्यापैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक गरिबी असलेला जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार हा जिल्हा आहे बघा इथं तुम्हाला नंदुरबार दिसत असेल नंदुरबार मधील बावन पॉईंट एक दोन टक्के इतकी लोकसंख्या गरिबीमध्ये आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर नंदुरबार खालचा जिल्हा धुळे आहे धुळेमधील तेहतीस पॉईंट दोन तीन टक्के इतकी लोकसंख्या गरिबीमध्ये आहे हे पण पॉइंट नोट करून घ्या तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया कोणत्या देशात कोविड चा नवीन व्हेरियंट बी पॉईंट वन पॉईंट वन फाईव्ह टू नाईन सापडला आहे तर हा वेरियंट दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला आहे आणि याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर याला डब्ल्यू एच ओ न ओमिक्रॉन हे नाव दिलेलं आहे आता यादी पण काही वेरियंट सापडले होते त्यांना पण काही नाव देण्यात आलेले आहे ते पण आपण बघून घेऊया तर बी पॉइंट वन या वेरिएंटला गॅमा असं नाव दिलेलं आहे बी पॉइंट वन पॉइंट वन पॉइंट सेवन या वेरियंटला आल्फा नाव देण्यात आलेलं आहे आणि बी पॉइंट वन पॉईंट थ्री फाईव्ह वन या वेरिएंटला बीटा असं नाव देण्यात आलेलं आहे आणि बी पॉइंट वन पॉइंट सिक्स वन सेवन पॉईंट टू ला डेल्टा नाव देण्यात आलेलं आहे आता हे वेरियंट आणि त्यांना देण्यात आलेली नावं व्यवस्थितरित्या नोट करून घ्या कारण जोड्या लावामध्ये यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता आपण तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया आता आपल्याला या प्रश्नात काय विचारलेलं आहे की कोणत्या राज्याने भारतातील पहिली सायबर तहसील सुरू करण्याची घोषणा केली आहे तर मध्य प्रदेश राज्यानं भारतातील पहिली सायबर तहसील सुरू करण्याची घोषणा केलेली आहे आणि मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी सुद्धा दिलेली आहे आता या सायबर तहसील मुळे काय होणार आहे ज्यावेळेस जमिनीची खरेदी विक्री होणार आहे त्यावेळेस खरेदीदार विक्रेत्याला त्याच्या रुपांतरणासाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही रित्या हे कार्य करू शकणार आहेत आता इथे मध्य प्रदेश विषयी बोललेलं आहे तर मध्य प्रदेश विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया मध्य चे राज्यपाल कोण आहेत तर मध्य चे राज्यपाल मंगूभाई पटेल हे आहेत आणि मुख्यमंत्री कोण आहेत तर शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत आणि इथे कोणकोणते नॅशनल पार्क आहेत तर बांधवगड नॅशनल पार्क पन्ना नॅशनल पार्क आणि माधव नॅशनल पार्क हे मध्य मध्ये आहे आणि मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तर भोपाळ ही मध्य ची राजधानी आहे आणि त्याचप्रमाणे पंचवीस नोव्हेंबरला मध्य प्रदेशनं ऊर्जा साक्षरता अभियान सुद्धा सुरू केलेलं आहे आणि या अंतर्गत काय केलं जात आहे तर तरुणांना ऊर्जेविषयी साक्षर करण्यासाठी हे अभियान मध्य सुरू केलेलं आहे हे पण लक्षात असू द्या तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा सुवर्ण मयूर सन्मान कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे तर हा सुवर्ण मयूर सन्मान रिंग वॉन्ड रिंग या जपानी मूवीला देण्यात आलेला आहे आणि याचे दिग्दर्शक कोण आहेत तर मसा काजू कानेको हे याचे दिग्दर्शक आहेत आणि या ए मध्ये जे इतर महत्वाचे पुरस्कार आहेत ते पण आपण एकदा पाहून घेऊया तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी दिला जाणारा सिल्वर पिकॉक हा पुरस्कार पुरुषामध्ये जितेंद्र जोशी यांना देण्यात आलेला आहे आणि यांच्या गोदावरी या मधील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा सिल्वर पिकॉक कोणाला देण्यात आलेला आहे तर आंजेला मोलिना यांना देण्यात आलेला आहे आणि सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर मॉर्टिन स्कोर्सेसी आणि इस्तवान जाबोज यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि विशेष ज्युरी पुरस्कार निखिल महाजन यांना देण्यात आलेला आहे आता हे निखिल महाजन कोण आहेत तर हे दिग्दर्शक आहेत आणि यांना गोदावरी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे आणि इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांना देण्यात आलेला आहे तर आता आपण प्रश्न क्रमांक पाचवा पाहूया दोस्ती हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास भारत श्रीलंका आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येतो आता हा त्रिपक्षीय युद्धाभ्यास आहे म्हणजे या तीन देश सहभागी होतात आता दोन देश कोणते आहेत भारत एक आहे श्रीलंका एक आहे आता आपल्याला तिसरा कोणता देश आहे हे सांगायचा आहे तर तो तिसरा देश आहे मालदीव म्हणजेच दोस्ती हा युद्ध अभ्यास भारत श्रीलंका आणि मालदीव एकत्रित आयोजित करतात आणि याची पंधरावी आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आली होती आणि ही आवृत्ती कुठे आयोजित करण्यात था आलेली आहे तर मालदीव मध्ये हा दोस्ती युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला होता आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो आणि हा प्रथम कधी आयोजित करण्यात आला होता तर एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये याच आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस फक्त भारत आणि मालदीव हे दोनच देश यात सहभागी होत होते आणि दोन हजार बारा पासून श्रीलंका हा देश सुद्धा या युद्धाभ्यासात सहभागी होत आहे आणि तसेच पहा मित्र शक्ती आणि स्लिनिक्स हे युद्ध अभ्यास भारत आणि श्रीलंका या देशादरम्यान आयोजित करण्यात येतात मित्र शक्ती हा लष्करी युद्धाभ्यास आहे आणि हे नोदल सराव आहे एकुवेरीन हा युद्ध अभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशामध्ये आयोजित करण्यात येतो आणि हा युद्धाभ्यास लष्करी आहे हे पण पॉइंट नोट करून घ्या तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया भारताच्या पर्वतारोहण फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत तर या पर्वतारोहण फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा हर्षवंती बिष्ट बनलेल्या आहेत अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे यांचं नाव लक्षात असू द्या हर्षवंती बिष्ट या भारताच्या पर्वतारोहण फाउंडेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत तर आता आपण सातवा प्रश्न पाहूया स्वदेश या जगातील पहिल्या मॉडेल ब्रेन इमेजिंग डेटा आणि ॲनालिटिक्सचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर या स्वदेशचे अनावरण नुकतेच जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आता हे जितेंद्र सिंग कोण आहेत तर जितेंद्र सिंग हे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि हा स्वदेश प्रकल्प कोणी निर्माण केलेला आहे तर नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरनं हा स्वदेश प्रकल्प विकसित केलेला आहे आणि हे नॅशनल ब्रेन सेंटर कोठे आहे तर हे हरियाणा येथे आहे आणि त्याचप्रमाणे स्वदेश हा अशा प्रकारचा पहिलाच मोठ्या प्रमाणात मॉडेल न्यूरो इमेजिंग डेटाबेस आहे आणि जो विशेषतः भारतीय लोकसंख्येसाठी डिझाईन केलेला आहे तर ठीक आहे एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया कोणत्या बँकेने शिखर आणि शिकारा या योजनांची सुरुवात केली आहे तर पंजाब नॅशनल बँकेने जम्मू काश्मीर मध्ये पर्यटन विकासासाठी शिखर आणि शिकारा या योजनांची सुरुवात केलेली आहे आता या शिखर योजनेअंतर्गत हॉटेल पर्यटन आणि पर्यटन उद्योगासाठी दोन कोटी रुपये पर्यंतचे कर्ज जा दिले जाणार आहे आणि या शिकारा योजने अंतर्गत का काय केले जाणार आहे तर या शिकारा योजनेअंतर्गत काश्मीर खोऱ्यातील शिकारींच्या खरेदी दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपयांची मदत दिली जाईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे शिकारा काय आहे तर शिकारा म्हणजे अशी जी काश्मीरमध्ये जी बोट असते त्याला शिकारा असं म्हटलं जाते आणि याच्या दुरुस्तीसाठी आणि विकासासाठी पंधरा लाखापर्यंत कर्ज यात पुरवलं जाणार आहे तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्सने ड्रोन विमा उत्पादनाच्या वितरणासाठी कोणासोबत भागीदारीची घोषणा केली आहे तर ही भागीदारी बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्सने ट्रोपोगो सोबत केलेली आहे आता हे ट्रोपोगो काय आहे तर हे भारतातील ड्रोन इन्शुरन्स ऍप आहे आणि बजाज अलियन्स जनरल इन्शुरन्सने त्यांच्या ड्रोन विमा उत्पादनाच्या वितरणासाठी या ट्रोपोगो सोबत भागीदारी केलेली आहे आणि अशा प्रकारची ड्रोन कवर ऑफर करणारी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स ही चौथी विमा कंपनी ठरलेली आहे आणि ड्रोन विमा संरक्षण पुरवणारी पहिली कंपनी कोणती आहे तर एच डी एफ सी एरगो ही आहे एच डी एफ सी एरगोनं सर्वात आधी भारतामध्ये ड्रोन विमा संरक्षण सुरू केलं होतं आणि दुसरी कंपनी कोणती आहे तर आय सी आय सी आय लोंबाड आहे आणि तिसरी कंपनी टाटा ए आय जी आहे तर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न आपण पाहूया आता नुकतंच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते संता तंटी यांचं निधन झालेलं आहे तर आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की त्यांच्या कोणत्या कविता संग्रहासाठी त्यांना दोन हजार मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता तर त्यांच्या केलोहीर दिनतो आमार होबो या कविता संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी देण्यात आला होता आता आपण थोडक्यात साहित्य अकादमी विषयी पण माहिती बघूया साहित्य अकादमीची स्थापना कधी झालेली आहे तर बारा मार्च एकोणीशे चोपन्न मध्ये स्थापना झालेली आहे आणि संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ च्या अंतर्गत संस्था म्हणून एकोणीशे छप्पन मध्ये ती नोंदणीकृत आहे आपण महत्वाचा पॉईंट आहे कारण या आधी यावर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि तसेच याचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे मुख्यालय आहे आणि साहित्य अकादमी हा सन्मान चोवीस भाषांमध्ये दिला जातो आणि यात इंग्रजीचा सुद्धा समावेश आहे आणि साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते तर जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते आता यातील हे सगळे पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत तर नोट करून घ्या कारण यावरील प्रत्येक पॉइंटवर परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर आजच्या तुमच्यासाठीचा प्रश्न पहा तेराव्या आसेम या शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि आजचं सेशन इथं संपलेलं आहे आजच्या सेशनमध्ये पण आपण अत्यंत महत्वाचे असे दहा प्रश्न बघितलेले आहेत तर आजच्या सेशनला लाईक ला करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे काय होत असते ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड केला जातो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद